संतक रुपा जाले। संत कृपा झाली या अभंगात संत बहिणाबाई यांनी संतांनी केलेल्या महान कार्याचा गौरव मंदिराच्या रूपकाद्वारे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे रूपक म्हणजेच एलिगो, राईस किंवा आपण मेटाफर म्हणू शकतो म्हणजेच उदाहरण आता आपण पहिल्या दोन ओळी पाहूया संत कृपा झाली इमारत फळा आली प्रथम शब्दांचा अर्थ पाहूया संत कृपा म्हणजे संतांचा आशीर्वाद मिळणे म्हणजेच काइंड ब्लेसिंग बाय सेंट्स इमारत म्हणजे इथे मंदिर देऊळ आहे फळा आली म्हणजे आकाराला आली सफल झाली यशस्वी झाली म्हणजेच इंग्लिशमध्ये वॉज फुलफिल्ड आता याचा अर्थ पाहूया वारकरी रूपी मंदिराची उभारणी म्हणजेच ते कसे बांधले गेले हे सांगताना बहिणाबाई म्हणतात संतांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या महान कार्यामुळे ही वारकरी संप्रदायाची मंदिर रूपी इमारत यशस्वीपणे उभी राहिली मंदिर बांधण्याचे कार्य सफल झाले किंवा पूर्ण झाले हा पहिला दोन ओळींचा अर्थ आहे आता पुढच्या दोन ओळी पाहूया ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया ज्ञानदेवे म्हणजे संत ज्ञानदेव आता पाया रचणे म्हणजे स्थापना करणे म्हणजेच क्रिएट द फाउंडेशन उभारिले म्हणजेच उभे करणे बांधणे त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो इरेक्टेड देवालय म्हणजे टेम्पल आता या दोन ओळींचा अर्थ पाहूया या मंदिरूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला या देवालयाची उभारणी केली याचाच अर्थ वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम करण्याचे महान कार्य संत ज्ञानेश्वरांनी केले आता हे कोणते कार्य केले तर त्यांनी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ मराठीत लिहिला आणि खरा धर्म कोणता हे महाराष्ट्रातील जनतेला पटवून दिले गावोगाव जाऊन जनजागृती केली लोकांना एकत्र आणण्याचे महान कार्य त्यांनी केले आता आपण पुढच्या दोन ओळी पाहूया पुढच्या दोन ओळी नामा तयाचा किंकर तेणे रचिले ते आवार आता पहिल्या शब्दांचे अर्थ पाहूया इथे नामा म्हणजे संत नामदेव तयाचा म्हणजे त्यांचा युवर किंकर म्हणजे दास नोकर सेवक त्यालाच आपण इंग्लिशमध्ये सर्वण म्हणतो तेणे म्हणजे त्यांनी म्हणजेच बाय हिम आवारचा अर्थ आहे अंगण प्रांगण त्यालाच इंग्लिशमध्ये आपण कंपाऊंड असे म्हणतो आता याचाच आपण अर्थ पाहूया संत नामदेव या मंदिराचे दास बनले त्यांनी या संप्रदायाचे अंगण विस्तारले म्हणजेच मोठे केले संत नामदेवांनी स्वतःला विठ्ठलाचा दास मानून संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर थेट पंजाबपर्यंत हा साम सं, संप्रदायाचा प्रसार केला आणि त्याला विस्तृत म्हणजेच मोठे आवार मिळवून दिले अशा तऱ्हेने त्यांनी वारकरी संप्रदायाची कीर्ती जी आहे ती सर्वत्र पसरवण्याचा प्रयत्न केला आहे आज आपण तीन कडव्यांचा अर्थ पाहिला त्यावरील प्रश्न उत्तर तुम्हाला पी डी एफमध्ये दिली जातील ती मराठी नोटबुकमध्ये लिहावी